नमस्कार, मी प्राध्यापक शिवारी वाघ, संचालक एस्पायर एज्युकेटर इन्स्टिट्यूट औरंगाबाद. एक महत्त्वाचा व्हिडिओ मी पोस्ट करतोय महाराष्ट्र स्टेटमधील MDSच्या ऍडमिशन संदर्भामध्ये. ज्या विद्यार्थ्यांनी MDSची PGची एंट्रन्स एक्झाम दिलेली होती, नीट एक्झाम, त्या मुलांसाठी महाराष्ट्र CET सेलकडनं 25 तारखेला एक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार ज्या मुलांनी MDSची एंट्रन्स दिलेली आहे PGसाठीची, तर त्याचे रजिस्ट्रेशन प्रोसेस 26 तारखेपासून 29 तारखेपर्यंत करण्यासाठी मुलांना वेळ दिलेला होता. पेमेंट फॅसिलिटी साधारण 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत दिलेली होती. आणि ऑनलाईन चॉईस फिलिंगचा जो काय प्रोसेस आहे, तर ते त्यासाठी 27 तारखेपासून 31 तारखेपर्यंत वेळ दिलेला होता. ऑफिशियल नोटिफिकेशननुसार या मुलांची फर्स्ट प्रोविजनल मेरिट लिस्ट ही 2 तारखेला जाहीर होणार होती, म्हणजे सप्टेंबरमध्ये 2 दिवसापूर्वी. आणि पब्लिकेशन ऑफ फर्स्ट सिलेक्शन लिस्ट ही म्हणजे 4 तारखेला, म्हणजे कालच्या दिवशी ऑफिशियली जाहीर होणार होती. परंतु ह्या सगळ्या प्रोसेसला जे आहे, तर आता थोडंसं शासनाने होल्ड केलेलं आहे टिल फर्दर इन्स्ट्रक्शन्स, किंवा जे शासनाकडून नोटीस जाहीर होईल तोपर्यंत. आता याच्यामध्ये एक 2-3 महत्त्वाचे मुद्दे होते जे मुलांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होते. ऑल इंडियामध्ये एक पिटिशन फाईल झालेलं होतं. ते पिटिशनच्या संदर्भामध्ये जे काही गाईडलाईन जाहीर झाल्या त्यानुसार हे या ऍडमिशन प्रोसेसला होल्ड केलेलं आहे. जुलै 27, 2020ला काही गाईडलाईन दिलेला होता एक कमिटी फॉर्म करून. त्यानुसार जी काही ऍडमिशन प्रोसेस आहे त्यासाठी पर्टिक्युलर काही गाईडलाईन होत्या. त्या ॲज पर द गाईडलाईन ही जी काही ऍडमिशन प्रोसेस ती फॉलो झालेली, त्यामुळे या ऍडमिशन प्रोसेसला सध्या ब्रेक दिलेला आहे. त्याशिवाय एक EWHच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्ट फायनल डिसिजन देत नाही तोपर्यंत जे काय आता सीट मॅट्रिक्समध्ये EWHचा जो काय ॲडिशनल कॉलम करून सीट्स त्यासाठी दिल्या आहेत, तर त्यासाठीसुद्धा सध्या तुर्तास जोपर्यंत हॉनरेबल सुप्रीम कोर्ट याला मान्यता देत नाही तोपर्यंत ते सीट्स जे आहे तर ते देता येणार नाही, असं सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे गाईडलाईनमध्ये. इंग्लिशमध्ये ते शॉर्टमध्ये 2-3 लाईन मी तुम्हाला वाचून दाखवतो. द राऊंड ऑफ राऊंड 1 ऑफ MDS काउन्सिलिंग 2021 इज द टेम्पररी बीन पुट ऑन होल्ड टू सीक क्लॅरिफिकेशन फ्रॉम ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. इन दिस रिगार्ड्स द काउन्सिलिंग प्रोसेस विल बी रिझ्युम ओनली आफ्टर क्लॅरिफिकेशन अँड अप्रुव्हल ऑफ द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इन दिस मॅटर. हे EWHच्या संदर्भामध्ये आहे. त्यानंतर मद्रास हायकोर्टामध्ये जी काही एक केस पेंडिंग आहे त्या संदर्भात सुद्धा रिट पिटिशन नंबर 8326/2020 इन द मॅटर ऑफ द्रविडा मुन्नेत्रा वर्सेस युनायटेड ऑफ इंडिया, युनियन ऑफ इंडिया अँड ऑल बिफोर द ऑनरेबल हायकोर्ट. ज्युडिशियर ॲट मद्रास द ऑनरेबल कोर्ट हॅज डायरेक्टेड ॲज फॉलोज. एक काही गाईडलाईन दिलेलं आहे ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भामध्ये, कारण याच्यामध्ये मूळतः जे काही PGचे ॲडमिशन्स असतात ते MDSचे असतील, MS असतील किंवा अजून कुठले असतील, तर याच्यामध्ये खूप लिमिटेड सीट्स असतात. आणि त्यातही जर रिझर्वेशनचं जर काही इश्यू भरायला, तर झालेल्या ॲडमिशनला सुद्धा उद्या भविष्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत हा विषय क्लिअर होत नाही तोपर्यंत फर्दर ॲडमिशन प्रोसेस होणार नाही. हाच ओव्हरऑल याच्यातून मेसेज विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आहे. टेक्निकली काय काय याच्यात गोष्टी दिलेल्या आहे हे जर बघायचं असेल तर MCC.NIC.IN या वेबसाईटवर जे आहे PG सेक्शनमध्ये तुम्हाला नोटीस अवेलेबल आहे MCC ची. किंवा तुम्ही महाराष्ट्र स्टेटच्या DMAR च्या वेबसाईटला जरी गेला महासीटी सेलच्या, तर तिथेसुद्धा तुम्हाला प्रॉपरली मराठीमध्ये महाराष्ट्राची म्हणजे सीईटी सेलची एक नोटीस आणि ॲडिशनली MCC ची नोटीस, असं दोन्ही तुम्हाला कंबाईनली अवेलेबल आहे बघण्यासाठी. तर आपण पर्सनली एकदा या वेबसाईटला व्हिजिट करा आणि व्यवस्थित हे सगळं केअरफुली रीड करा. नाही बी केलं तर काही फरक नाही पडत, फक्त तुर्तास एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला सध्या ऍडमिशन प्रोसेससाठी होल्ड लागलेला आहे. जसंही शासनाकडनं या संदर्भात ही प्रोसेस परत एकदा सुरू होईल नव्यानं, जे काय गाईडलाईन येतील त्यानुसार त्यानंतर जे काही अपडेट्स असेल ते निश्चितपणे आम्ही आपल्याला शेअर करू आणि मग त्याप्रमाणे जे आहे ते तुम्ही पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी किंवा फर्दर जे काय होऊ शकतं, आता की याच्यामध्ये काही मुलांचं जर काही कारण असतो रजिस्ट्रेशन मिस झाले असतील
एक महत्त्वाचं दुसरं अपडेट होतं, कारण पीजीच्या ऍडमिशनसाठी तुमचं इंटर्नशिप कंप्लीट करणं फार आवश्यक असतं, त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला प्रोसेसमध्ये अपलोड करावं लागतं. तर पहिली जी इंटर्नशिप कट ऑफ डेट होती तर ती होती 31/3/2021, म्हणजे त्या दिवसापर्यंत तुमचं 1 इयरचं इंटर्नशिप कंप्लीट झालेली पाहिजे आणि तुम्हाला त्यासाठी तुमच्या कॉलेजने एक सर्टिफिकेट इश्यू केलेलं असतं किंवा या विद्यार्थ्यांनी या पिरियडपासून या पिरियडपर्यंत आमच्या कॉलेजमध्ये इंटर्नशिप हा पूर्ण केलेला आहे 1 इयरचा. परंतु त्याच्यामध्ये ॲज पर द न्यू गाईडलाईन ऑफ DGHS डायरेक्टर ऑफ जनरल हेल्थ सायन्सेस यांनी जी काही गाईडलाईन दिली आहे, रिवाईज एक्सटेन्शन त्याचं दिलेलं आहे, ज्या मुलांनी आता 31/7/2021 इंटर्नशिप कंप्लीट केलेली असेल त्यांना सुद्धा म्हणजे या प्रोसेसमध्ये भाग घेता येईल. काही कारणास्तव जर आता ही नोटिफिकेशन नंतरच आहे, काही कारणास्तव मुलांनी 31 मार्चच्या अगोदर त्यांच्याकडे सर्टिफिकेट म्हणजे त्याच्या अगोदरचं सर्टिफिकेट नसेल आणि त्यांनी अप्लाय केलं नसेल, परंतु या मधल्या काळात त्यांनी जर इंटर्नशिप कंप्लीट केली असेल तर ते सुद्धा मुले याच्यासाठी आता पात्र होऊ शकतात. होऊ शकतं की परत एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन करायला संधी दिली जाऊ शकेल या नवीन मुलांना आणि परत एकदा त्यांना चॉईस फिलिंगची संधी मिळू शकते आणि त्यानंतर तेही मुलं या प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र ठरू शकतात, अर्थात त्यांनी नीट PGची एंट्रन्स दिलेली असावी MDSसाठीची. सो हा सगळा अपडेट्स तुमच्यासाठी शेअर करायचा होता. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूटच्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. नॉर्मली आपण फक्त UGसाठी जास्त मेजर स्वरूपात काम करतो, म्हणजे MBBS MBDS BMS BHMS फिजिओथेरपी नर्सिंग फार्मसी आणि इंजिनिअरिंग, मग त्याच्यामध्ये IIT वगैरे हे सगळं इन्क्लूड आहे. परंतु बऱ्याचशा पालकांची ही रिक्वायरमेंट आहे किंवा सर तुम्ही MDSसाठी पण आम्हाला गाईड करा किंवा अपडेट्स तरी ॲटलिस्ट पाठवा जेणेकरून आमच्याकडून कुठली गोष्ट मिस होणार नाही. सो म्हणून आपण यापुढे जे आता रेग्युलर बेसिसवर तुर्तास आता आपण MDSच्या ॲडमिशन संदर्भात पालकांना माहिती देणार आहोत वेळोवेळी आणि येत्या 11 तारखेला म्हणजे 12 तारखेला नीट UG एंट्रन्स आहे जी MBBSसाठी किंवा बाकीच्या कोर्सेससाठी आहे आणि 12 तारखेला परंतु 11 तारखेला नीट PGची एंट्रन्स आहे जी की MS आणि MDसाठी असते MBBSच्या मुलांची, ती पण एंट्रन्स आहे. त्या मुलांची सुद्धा पुढची जी ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल त्यांना सुद्धा आपण निश्चितपणे या आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मदत करूयात, जेणेकरून मॅक्झिमम मुलांचे काही थोडेफार जे काही चुका होतात मिस्टेक्स होतात त्यातून त्यांचं बरंच नुकसान होतं ते याच्यातून टाळलं जाऊ शकतं. सो मॅक्झिमम या व्हिडिओला शेअर करा, ॲस्पायर एज्युकेट इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि जर आपल्याला काही शंका असेल प्रश्न असेल तर निसंकोचपणे मला व्हॉट्सअपला तुम्ही विचारू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 9481121212 94812. धन्यवाद. थँक्यू.